आता हिवाळा दिवस चालू आहेत आणि त्याचबरोबर थंडी देखील खूप पडत आहे. अशा वेळेला काय होतं की लहान्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना सर्दी, खोकला आणि कफ या सर्वांचा त्रास होतो. तर आपण यासाठी आणलेला आहे आज एक घरगुती उपाय. अगदी साधा आणि सोपा असा घरगुती उपाय आहे हा. तर हा उपाय लहान्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी केला तरीही चालतो. तर चला आपण सुरुवात करूया. तर काढा बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण एक सिक्रेट मसाला तयार करायचा आहे. तर हा मसाला आपण एका व्यक्तीसाठी तयार करणार आहोत. त्यासाठी आपण 2 इंच अद्रक घेतलेला आहे. अद्रकाऐवजी जर आपण सुंठ घेतली तरीही चालते. त्यानंतर घेतलेली आहे वेलची, हे देखील 2 घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि त्यानंतर घ्यायचे आहेत लवंग. लवंग देखील 2 घेतलेले आहेत आपण. त्याचबरोबर घ्यायचे आहेत मिरे. मिरे 5 ते 6 घेतलेले आहेत. त्यानंतर घ्यायचं आहे ज्येष्ठमध. ज्येष्ठमधाचं पावडर असेल तर ते देखील घेऊ शकतो. मी तर छोटीशी अशी कांडी घेतलेली आहे ज्येष्ठमधाची, यामुळे खोकला वगैरे कमी होतो. त्यानंतर घ्यायचा आहे कात. जो कात आपण पानामध्ये वापरतो तो कात. कात टाकल्यामुळे काय होतं की खूप वेळेस आपल्याला कफ सर्दीमुळे घसा बसल्यासारखा होतो. तर त्यामुळे आपण थोडंसं अगदी कात टाकायचा आहे. तर मी अगदी छोटासा तुकडा घेतलेला आहे काताचा. यामध्ये आता सगळं साहित्य टाकून झालेलं आहे. आता याची छान बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मिक्सरवर देखील करू शकता. तर आता अशा पद्धतीने हे सगळं साहित्य आपण बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण काढा बनवायला सुरुवात करायची आहे. तर इकडे गॅसवर आपण एक पातेले ठेवलेलं आहे आणि यामध्ये मी 1 कप दूध टाकत आहे. तर दुधाऐवजी आपण नुसत्या पाण्याचा देखील काढा करू शकतो. यामध्ये टाकायचे आहे 1 चमचा चहापत्ती. लहान मुलांसाठी जर बनवणार असेल तर ही चहापत्ती नाही टाकली तरीही चालते. दूध आणि पत्तीचं मिश्रण छान असं उकळून घ्यायचं आहे. छान उकळी आली पाहिजे ह्या मिश्रणाला. आता याला छान अशी उकळी आलेली आहे आणि उकळी आल्याच्या नंतरच यामध्ये आपण जो तयार करून घेतलेला मसाला होता तो मसाला टाकायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे जोपर्यंत हे गरम होत नाही आहे चांगलं तोपर्यंत यामध्ये मसाला टाकायचा नाही आहे. थंड दुधामध्ये जर मसाला टाकला तर दूध फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे दूध चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर यामध्ये तयार केलेला मसाला टाकायचा आहे. आता याला छान अशी उकळी घ्यायची आहे. उकळी आल्यामुळे काय होईल, यामध्ये जे आपण मसाले वगैरे टाकलेले आहेत त्या मसाल्याचा छान असा फ्लेवर ह्या काढ्याला येईल. उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये बाकीचं राहिलेलं साहित्य टाकायचं आहे. यामध्ये आपण गोड चव येण्यासाठी आणखीन काहीही टाकलेलं नाही आहे. तर हा काढा कधी घ्यायचा आहे आपण, तर ज्यावेळेस खूप अशी सर्दी होते, सर्दीनं खूप त्रास व्हायला लागतो, त्यावेळेसच हा काढा घ्यायचा आहे. आता यामध्ये टाकायची आहे आपल्याला हळद. हळद टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान याला उकळून घ्यायचा आहे. हा काढा रात्री झोपण्या अगोदर घ्यायचा आहे, दिवसा घ्यायचा नाही. दिवसा जर घेतला तर यापासून एवढा फायदा मिळणार नाही आहे जेवढा फायदा रात्री घेतल्यानंतर मिळणार आहे. तर आता याला छान अशी उकळी आलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि याला अगदी थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. थोडा वेळ थांबायचा आहे आणि थोडा वेळ थांबल्यानंतर आता आपल्याला यामध्ये टाकायचा आहे गूळ. तर हा काढा असल्यामुळे आपण यामध्ये साखर टाकणार नाही आहेत, गूळ टाकायचा आहे. एकदम उकळते अशा काढ्यामध्ये जर गूळ टाकला असता तर काढा खराब झाला असता. त्यामुळे आपण गॅस बंद करायचा आहे आणि नंतरच यामध्ये गूळ टाकायचा आहे. गाळणीने छान असं गाळून घ्यायचं आहे. हे पहा मस्त मिक्स झालेलं आहे हे. तर अशा पद्धतीने मस्त असा काढा तयार झालेला आहे. काढ्याचा मस्त सुगंधित असा वास येत आहे. अगदी घट्टसर असा काढा बनून तयार झालेला आहे. याचा रंग देखील खूप मस्त आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चिमूटभर मीठ. अगदी 1 चिमूटच मीठ टाकायचं आहे. मीठ यासाठी टाकलेलं आहे कारण हा काढा आहे आणि मीठ टाकल्यामुळे जो कप आहे तो कप पटकन निघण्यासाठी मदत होते. आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता गरम गरमच काढा आपण प्यायचा आहे.
जोपर्यंत सर्दी खोकला आणि कफ कमी होत नाहीये तोपर्यंत हा काढा रोज रात्री झोपण्या अगोदर घ्यायचा आहे। आता ह्या काढ्यासोबतच मी आणखीन एक घरगुती उपाय आपल्यासोबत शेअर करणार आहे, तर चला आपण पाहूया। ज्या वेळेला आपल्याला सर्दी किंवा कफ झालेला असेल त्यावेळेस आपण हा उपाय करू शकतो। तर मी फक्त या ठिकाणी अर्धा चमचा गूळ घेतलेला आहे, हा एका दिवसाचा उपाय मी आपल्याला सांगत आहे। आता यामध्ये टाकायचा आहे एक चिमूट मीठ। हा उपाय केल्याने छातीमध्ये अडकलेला पूर्ण कप बाहेर निघायला मदत होते। आता यामध्ये टाकलेली आहे आपण हळद। आता हे तिन्ही साहित्य आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। हा उपाय देखील तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करू शकता। रात्री झोपण्या अगोदर ही गोळी आपल्याला 3 दिवस बिना पाण्याची गिळायची आहे। गोळी घेतल्यानंतर पाणी वगैरे काहीही प्यायचं नाही आहे यावर। यामुळे छातीत अडकलेला पूर्ण कप बाहेर निघून जाईल आणि सर्दी कमी व्हायला देखील मदत होईल। आज मी आपल्यासोबत सर्दी आणि खोकला कप यासाठी उपयोगी येणारे घरगुती 2 उपाय शेअर केलेले आहेत। हे उपाय तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करू शकता। तर आजचे हे 2 उपाय तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हे उपाय जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि आत्तापर्यंत जर हॅपी लाईफ चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज हॅपी लाईफ चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।